माननीय नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत, अत्यंत अभ्यास असणारं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या वडिलांपासून आईपासून भारतीय जनता पार्टीशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत आणि मोदींच्या मंत्रिमंडळामधले अत्यंत हुशार मंत्री म्हणून त्यांची साऱ्या देशात ओळख आहे. बरेच लोक करतात म्हणजे जे करतात संविधान बदलण्याची भाषा, जे करत आहेत संविधान बदलणार आहे अशी भाषा त्यांचा या निवडणुकीमध्ये वाजवून टाकत आशा. विनाकारण संविधान बदलणार संविधान बदलणार ज्या नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून देशभर पाळला, ज्या नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने 2 दिवसांचं स्पेशल अधिवेशन पार्लमेंटचं घेतलं, ज्या नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी संविधान लिहिलं होतं त्या 26 अलीपूर रोडला अत्यंत 150 कोटीपेक्षा जास्त पैसे खर्च करून सुंदर अशा पद्धतीचं एक स्मारक बनवलेलं आहे, नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर 350-400 कोटी रुपये खर्च करू त्या ठिकाणी ते डॉक्टर आंबेडकर सेंटर बनवलेलं आहे, जसं विज्ञान भवन आहे आणि मुंबईमध्ये तर हिंदू मिलच्या जागेवर 1200-1300 रुपये खर्च करू त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फुटाचा पुतळा, 100 फुटाचं फाउंडेशन असा 450 फुटाचा पुतळा तिथे उभा राहणार आहे आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय लेवलचं स्मारक त्या ठिकाणी बनणार आहे. लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते 1922-23 ला त्या ते घर आहे ते महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशाने ते घर 41 कोटीला घेतलेलं आहे. एवढी सगळी कामं ज्या बाबासाहेबांच्या साठी केलेली आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही आहे. काँग्रेस पार्टीच्या जवळ किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या समोर किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे लोकांची आवक आहे. बरेच लोक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अत्यंत विकासाच्या दिशेनं चाललेल्या भारताला मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या सोबत येत आहे. आम्हाला कोणा आणण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. आमच्याकडे येतात ते आमच्यासाठी दरवाजे खुले आहेत, पण एकदा आमच्याकडे आला की पुन्हा बाहेर लवकर जाता येत नाही आहे. त्यामुळे लवकर आला तर म्हणजे ठीक आहे. तर या ठिकाणी पियुष गोयल जे आलेले आहेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी RPI के सभी कार्यकर्ताओं को निवेदन ये है, यहाँ सब लोग यहाँ आए हैं, गोपाल शेट्टी जी यहाँ बोलकर गए हैं, वो यहाँ के मेंबर ऑफ पार्लियामेंट रहे हैं, उन्होंने बहुत अच्छा काम किया है, लेकिन पीयूष गोयल जी को नरेंद्र मोदी जी ने अमित शाह जी ने टिकट दे दिया है और एक हमारा जो बहुत एक्टिव मिनिस्टर है उन्होंने लोकसभा में आना चाहिए, राज्यसभा में नहीं आना चाहिए. लेकिन जिस तरह पीयूष गोयल साहब को भी टिकट दिया है तो मुझे अगले बार मुझे भी टिकट चाहिए. तो मैं राज्यसभा में हूँ, मैं 26 तक राज्यसभा में हूँ और मोदी साहब प्राइम मिनिस्टर बनने वाले हैं, उसमें मैं बनने वाला ही हूँ. पीयूष गोयल साहब भी मंत्री बनने वाले हैं और उत्तर मुंबई का और भी ज्यादा तेजी से जिस तरह गोपाल शेट्टी जी ने यहाँ का डेवलपमेंट किया है उतना ही और उससे ज्यादा बहुत ज्यादा डेवलपमेंट यहाँ पीयूष गोयल के माध्यम से होने वाला है. तो RPI के हर कार्यकर्ता ने आप लोगों ने ध्यान में रखना है कि अपने समाज में जाकर बोलना है कि भाई संविधान बिल्कुल नहीं बदला जाएगा, लोकतंत्र धोखे में कैसा आ गया है, मोदी जी वोट मांग रहे हैं, मोदी जी बोल रहे हैं कि भाई आपको वोट देना है तो वोट देना, इसका मतलब तो या तो लोकतंत्र है या लोकतंत्र खतरे में बोलते हैं, इनकी पार्टी खतरे में है, कांग्रेस पार्टी खतरे में है, राहुल गांधी खतरे में है, मतलब
खतरे में नहीं, खतरे में है। तो ये खतरे में है, लेकिन ये बता दें कि वो एक खतरे में ये ऐसा हुआ है, तो इसीलिए उधर ज्यादा ध्यान नहीं देना है अपने को। पीयूष गोयल साहब को अच्छे होटल से चुनकर देना है, इसीलिए यहाँ हमारे प्रवीण दरेकर जी हे या ठिकाणी आलेले आहेत, योगेश सागर जी आप भी यहाँ मौजूद है, और यहाँ और भी हमारे सभी नेता लोग इधर मौजूद है। ज़्यादा भाषण करने की जरूरत नहीं है, भाषण करने के लिए मैं बाद में इधर आऊँगा, लेकिन यहाँ हमारे सभी भाई गिरकर जी हमारे समाज के हैं, हमारे बौद्ध समाज के हैं, बौद्ध समाज के हैं, और वो बहुत एक्टिव नेता है, वो भी यहाँ मौजूद है। हमारे रमेश गायकवाड़ जिला अध्यक्ष है, ये अच्छा काम करते हैं, इनको तालुका अध्यक्ष भी अच्छा सपोर्ट करते हैं, कोई सपोर्ट करते कोई नहीं सपोर्ट करते, लेकिन आपको सपोर्ट कर सकते हैं, तो आपस का मामला है। लेकिन आप बोर्ड पे हमारे पूरे तालुका अध्यक्ष है, पूरे तालुका अध्यक्ष यहाँ पर बैठे हैं, और यहाँ इसीलिए तो सब लोग इधर मौजूद है। यहाँ हमारे यहाँ ठिकाणी सिद्धार्थ कासारे हैं, कमलेश यादव हैं, विवेक पवार हैं, ऋषि माळी आमचा अभय सोनवणे हैं, उषा रामलू हैं, हरिहर यादव, सचिन भाई मोहिते, अभय आपला जगदीश झालटे, संदीप शिंदे, सुनील गंबरे, अशोक कांबळे, हरिभाऊ कोंडे, दिलीप वावळे, जयंती भाई गडा, रमेश गौड, ए कोकणे, ए तो मतलब ए कोकणे गौतम भाई आले, हा गौतम सोनवणे भी आलेले आहेत, आमचे एम एस धंदा हमारे सरदार जी एम एस धंदा जी है, ये सरदार जी हमारे ऑल इंडिया के पैसे वाले, मतलब हो तर या ठिकाणी आपण सगळे जण आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो, आणि सर्वांनी कामाला लागायचं आहे। 20 मेला निवडणूक आहे, त्यावेळेला प्रचंड मतांनी या ठिकाणी गोयल साहेब निवडून आले पाहिजेत, यासाठी आरपीएन त्यांच्या पाठीत उभं राहायचं आहे। एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो, आणि माझे 2 शब्द संपवतो, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय। जे आपलं जे एक मिनिट, जे आपलं दादरचं जे स्मारक आहे, एनटीसीची जागा 3,700 कोटी रुपयाची होती, त्यावेळेला हे डिपार्टमेंट पीयूष गोयल साहेबांकडे होतं, आणि त्यावेळेला मोदी साहेबांच्या फोन केला आणि सांगितलं की जमीन बाबासाहेबांच्या स्मारकाला द्यायची आहे, 3,700 कोटी रुपयाची जमीन, आणि ती जमीन ते देण्यामध्ये या ठिकाणी आपल्या गोयल साहेबांचा फार मोठा वाटा आहे। म्हणजे इंदू मिलची जागा देण्यामध्ये फारच पीयूष गोयल यांचा फारच आहे मोठा वाटा, इंदू मिलची जागा देण्यामध्ये पीयूष गोयल यांचा फारच मोठा वाटा, म्हणून काढून टाका इथे महाविकास आघाडीचा काटा।